प्रियंका चतुर्वेदी यांनी शिंदे पिता पुत्रावर घणाघाती टीका केली आहे. श्रीकांत शिंदेंच्या कपाळावरती मेरा बाप गद्दार है असं लिहिलंय असं प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलंय. घाटकोपर मधील संजय दिना पाटलांच्या प्रचारामध्ये प्रियंका चतुर्वेदी यांनी ही टीका केलेली आहे. गद्दार गद्दारी रहेगा. एक पिक्चर आई थी आपको याद होगी दीवार. दीवार में वो अमिताभ बच्चन अपना हाथ दिखाते हैं, उस पर लिखा है मेरा बाप चोर है. ये इनके माथे पे लगा है. श्रीकांत शिंदे के माथे पे लिखा है मेरा बाप गद्दार है. तो मैं बस ज्यादा इसमें ज्यादा बोलना नहीं चाहूंगी. जनता बहुत समझदार है. जनता के विवेक पे छोड़ना चाहूंगी. पुढची राज्यसभा कन्फर्म करण्यासाठी त्यांनी वैयक्तिक पातळीवरनं येऊन टीका करू नये हीच माझी त्यांना विनंती आहे. काय झालंय की आता उरलेल्या लोकांना ज्या काय एक दोन आमदार क्या मिळतील, एक दोन विधान परिषद मिळेल, ती मलाच कशी मिळेल आणि त्याच्यासाठी मी किती मातोश्रीच्या जवळचा आहे, मी किती एकनाथ शिंदेंवर घाणेरड्या पद्धतीने टीका करू शकतो, याच्यामध्ये चढावड लागलेली आहे. पण त्यांना मला हे सांगायचं आहे की या निवडणुकीनंतर जे काही 12-13 लोक जे आहेत त्याच्यातले अनेक लोक शिंदे साहेबांबरोबर येतील, त्यातले काही लोक देवेंद्रजींबरोबर येतील आणि मला असं वाटतं की हा त्यांचा जो भ्रमाचा भोपळा आहे तो फुटणार आहे. त्याच्यामुळे नाहक कुठच्याही राजकारण्यानं वैयक्तिक पातळीवर टीका येऊन करू नये. दाढीवाल्याचा चमत्कार त्यांनी पाहिलेला आहे आणि म्हणून एखाद्याने आपल्यावर केलेला आघात, त्याच्यापासून होणारा त्रास या फ्रस्ट्रेशनमध्ये त्यांनी हे वाक्य वापरलेले आहे. एक लक्षात ठेवा, जे जे दाढीवाले असतात ना ते योग्य वेळेला करेक्ट कार्यक्रम करतात हे आपण पाहिलेलं आहे. म्हणून आता जास्त दाढीवाल्याच्या नादी लागू नका. जे बिन दाढीवाले आहेत त्यांना सांभाळायचा प्रयत्न करा. तर प्रियंका चतुर्वेदींच्या टीकेला संजय निरुपम यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. आदित्य ठाकरेंच्याही कपाळावरती माझे वडील गद्दार आहेत असं लिहायचं का असा सवाल त्यांनी केला. आदित्य ठाकरेंच्या वडिलांनी भाजपसोबत युती तोडून विश्वासघात केला असं निरुपम यांनी म्हटलं. संजय निरुपम यांची प्रियंका चतुर्वेदी यांच्यावरही टीका. Oh, 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 oh.